मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील दमदार अभिनेते विक्रम गोखले यांचं आज म्हणजे 26 नोव्हेंबर 2022 ला निधन झालं. गेला बराच काळ ते आजारी होते आणि पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. वयाच्या 77व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संध्याकाळी 4 वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात त्यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर पुण्यातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांचे नातेवाईक आणि कलाकार मंडळींनी त्यांचं अखेरचं दर्शन घेत त्यांना श्रद्धांजली वाहिली. बाकीचे जरा थोडे बाजूला फक्त दर्शन. हो 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 अलीकडे अलीकडे हो तिकडे धरा तिकडे असं घ्या असं घ्या उभं घ्या उभं सिनियर बघा फक्त इकडे कोणतरी ऐक ना तिकडनंच घेणार तिकडनं चोरीला म्हणजे सगळं दादा. राजश्री मराठीकडून विक्रम गोखले यांना भावपूर्ण श्रद्धांजली.